शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 7 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. ऋषिकेश लगड राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणात वाळवण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तूर ही 27 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 ते 18 डिसेंबर 2023 पहाटे 5 सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ऋषिकेश लगड यांच्या घराचा दरवाजा बाहेरून लावून चोरून नेली होती. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात ऋषिकेश लगड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात शेतमाल चोरीच्या घटना घडत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांचं पथक नेमत ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करत पथकाला रवाना केलं. पथक गोपनीय माहिती मार्फत गोपनीय माहितीच्या आधारे तसेच शेतमाल खरेदी करणारे व्यापारी यांच्याकडे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या संशयित इसमांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय बातमीदाराकडून संबंधित गुन्हा वैभव उर्फ बाल्या औटी राहणार जामगाव तालुका पारनेर याने आणि त्याच्या साथीदाराने केलं असल्याची माहिती मिळाली. तसेच ते आता चोरी केलेली तूर आणि सोयाबीन टाटा कंपनीच्या चारचाकी गाडीतून विक्रीसाठी पारनेरला घेऊन येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने ही माहिती पथकाला कळवत खात्री करून कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने तात्काळ जामगाव ते पारनेर जाणाऱ्या रोडवर जामगाव घाट या ठिकाणी सापळा रचून थांबले असता संबंधित वर्णनाची एक गाडी तेथे येताना दिसली. गाडीवरील चालकास अडवत गाडीत असलेल्या मालाची पाहणी केली असता गाडीत तूर आणि सोयाबीन आढळून आला. गाडीतील इसमांना विश्वासात घेत गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी गाडीतील तूर आणि सोयाबीन चोरी करून आणल्याचं कबूल केलं. या प्रकरणी वैभव उर्फ बाल्या औटी अमोल माळी रोहित शेके आकाश गोलवड विकास घावटे संदीप गोरे अशी त्यांनी त्यांची नावं सांगितली. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारणा केली असता त्यांचे साथीदार किरण बर्डे साहिल माळी यांच्यासह त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून 96,000 रुपये किमतीची 12 क्विंटल पांढरी तूर 30,000 रुपये किमतीची 6 क्विंटल सोयाबीन 8,00,000 रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकूण 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय आणि ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करतायत. कोळगाव आणि भातुडी अनुक्रमे बेलवंडी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर वाळत टाकण्यासाठी जी तूर आणि सोयाबीन टाकलेलं होतं असं साधारण 12 आणि 8 क्विंटल म्हणजे 20 क्विंटल धान्य जे आहे ते चोरीला गेलेलं होतं. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एस आय काळे रवींद्र कर्डिले रणजित यांना सदरच्या आरोपींनी गुन्हा केल्याबाबत माहिती मिळालेली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी वैभव उर्फ बाल्या औटी अमोल माळी आकाश गोलवट हे पानेर तालुक्यात जामगाव येथील रहिवासी आणि त्यांच्यासोबत त्यांचे इथं साथीदार असा एकूण 8 येथील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडनं पूर्ण 20 क्विंटल जो माल आहे तो रिकव्हर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे. प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे 24 अहमदनगर.